नमस्कार. ठाणे वैभवचे संस्थापक कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांचा आज 30वा स्मृती दिन. ठाणे वैभव सारखं दैनिक 1975 साली त्यांनी सुरू केलं. मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात दैनिक चालेल नाही चालेल याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असताना महाराष्ट्र टाइम्स मधली नोकरी सोडून कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांनी ठाणे वैभव सुरू केलं. ठाणे वैभव आता पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवात पदार्पण करीत आहे. त्याच्यामुळे ठाणे वैभवकार नरेंद्र बल्लाळ यांची दूरदृष्टी किती महत्वाची आणि मोठी होती याचा अंदाज आज आपल्याला त्यांच्या जाण्याला 30 वर्ष झाल्यानंतर प्रकर्षाने जाणवत आहे. ठाणे वैभवने गेल्या 30 वर्षात कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांच्या निधनानंतर अनेक बदल केले, अनेक सुधारणा केल्या. परंतु ह्या सर्व बदल, सुधारणा आणि जी काही प्रगती ठाणे वैभवने केली त्याच्यामागे त्यांची प्रेरणा होती, त्यांचे आशीर्वाद होते, हे आम्हाला सर्वांना इथे प्रांजळपणे कबूल करावं लागेल. त्यांनी पत्रकारितेमध्ये विधायक पत्रकारिता काय असते ही आम्हाला शिकवली आणि आज आम्ही त्याचं अनुकरण करत आहोत. त्याबद्दल आम्ही आनंदी सुद्धा आहोत की वर्तमानपत्र काढणं म्हणजे केवळ सनसनाटी निर्माण करणं नाही तर एक सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून सुद्धा आपण ह्या शहरामध्ये नागरिकांची म्हणजे वाचकांची सेवा करू शकतो. ठाणे वैभव हे काम सातत्याने करत आहे आणि ठाणे वैभवकरांनीच ठाणे वैभवचं वर्णन करताना असं म्हटलं होतं की हे सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठ असेल. आज आम्ही त्या सर्व त्यांच्या ज्या कल्पना आहेत किंवा त्यांचं जे म्हणणं होतं, त्यांचा ज्या गोष्टीवर विश्वास होता, त्या सर्व गोष्टी आज ठाणे वैभवच्या माध्यमातून आम्ही करत असतो. ठाणे वैभवतर्फे केवळ दररोज एक दर्जेदार दैनिक आम्ही काढत नाही, चांगल्या बातम्या छापतो, वेगवेगळ्या विषयांवर अग्रलेख आम्ही देत असतो, अनेक स्तंभलेखकांना आम्ही तयार केलेलं आहे. परंतु हे सर्व वर्तमानपत्रांचं काम करत असताना अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि ह्या सर्व उपक्रमांचा जो मूळ उद्देश आहे तो म्हणजे ह्या ठाण्याबद्दल ठाण्याच्या लोकांना एक बांधिलकी, आपुलकी, ज्याला आपण इंग्रजीत ओनरशिप म्हणतो, ती ओनरशिप कशी वाढेल याचा विचार हा सातत्याने आमच्या डोळ्यासमोर असतो. ठाणे वैभवचं सातत्याने प्रकाशन आम्ही करत आलेलो आहोतच. आजही ठाणे वैभवचं एक ठसा या शहरावर उमटलेला आहे. परंतु शहर जसं बदलत गेलं, म्हणजे खास करून शहरीकरण जे झालं आणि मग त्यात अमराठी टक्का सुद्धा वाढायला लागला, शहर कॉस्मोपॉलिटन झालं, तर ते कॉस्मोपॉलिटन शहराला सुद्धा आपल्या ह्या शहराबद्दल माहिती देणं, त्यांना सुद्धा सामावून घेणं या दृष्टिकोनातनं आम्ही न्यूयॉर्क टाउन नावाचा इंग्रजी सुद्धा एक वर्तमानपत्र काढतो, नियतकालिक काढतो, ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काढत असतो. हे सुद्धा एक मला असं वाटतं ठाणे वैभवकरांनी दिलेल्या दृष्टिकोनाचाच एक भाग आहे की आपला दृष्टिकोन व्यापक असला पाहिजे, आपण सुद्धा कायम बदलत राहायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं न्यूयॉर्क टाउन ची दमदार वाटचाल सध्या सुरू आहे. अनेक उपक्रम जे आम्ही 75 साली म्हणजे 1975 साली ठाणे वैभव सुरू झाला तेव्हापासून जे सुरू केले आणि तेव्हा कैलासवासी नरेंद्र बल्लाळ हयात होते तेव्हाचे उपक्रम आजही सुरू आहेत हे मला सांगायला तुम्हाला खूप आनंद वाटतो. त्यातला सर्वात महत्वाचा उपक्रम जो आहे तो आहे ठाणे वैभव वासंती करंडक क्रिकेट स्पर्धा, जी आत्ता सुद्धा आपल्या ठाणे शहरात सुरू आहे. त्याच्यामुळे एक सातत्य आपण म्हणू की कोणतीही गोष्ट आपण केल्यावर त्याच्यात आरंभशूर असता कामा नाही, तर आपण ते व्यवस्थितपणे त्याचं एक लॉंग टर्म विचार करून आपण अनेक उपक्रम राबवत असतो. आम्ही शालेय जीवनामध्ये किंवा विद्यार्थी जगतामध्ये आपण अनेक गोष्टी करतोय, मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतोय. बालवैभव आमचा सध्या दररोज प्रसिद्ध होत आहे. मुलांसाठी आम्ही वर्तमानपत्र काढत असतो, गृहनिर्माण संस्थांसाठी त्यांचं मुखपत्र काढत असतो. हे सर्व ठाणे वैभव परिवाराच्या विधायक पत्रकारितेची रूपं आहेत आणि ही सर्व रूपं आज अतिशय छान पद्धतीने आम्ही काढतो. याचं कारण
नरेंद्र बल्लाळ यांनी दिलेले आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा आहे हे मला इथे आवर्जून नमूद करावं. ठाणे वैभवकार नरेंद्र बल्लाळ यांनी जी काही शिकवण आम्हाला दिली त्याच्यावरच आज आमचं मार्गक्रमण सुरू आहे. सुवर्ण महोत्सव पुढच्या वर्षी सुरू होणार आहे, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे, आणि त्या निमित्ताने हा गेल्या 5 दशकांचा संपूर्ण जो प्रवास आहे ठाणे वैभवचा, तर त्याचं प्रतिबिंब पुढच्या संपूर्ण वर्षात उमटणार आहे. आणि त्या प्रतिबिंबामध्ये कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांच्या कल्पना यांचंच एक प्रकारे आविष्कार आपल्या सर्व वाचकांना ठाणेकरांना बघायला मिळणार आहे. ठाणे वैभवचं आज जे काही काम चालू आहे आणि जी विश्वासार्हता निर्माण झालेली आहे याच्या मागे निश्चितच ठाणे वैभवचा जो संपूर्ण परिवार आहे ते एक दिलाने एक मताने आणि एका विशिष्ट चांगल्या गोष्टींवर विश्वास असल्यामुळेच आम्ही ते करू शकलो. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी समाजात घडणाऱ्या त्यांची नोंद घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्या संस्था असतील त्या व्यक्ती असतील यांच्या पाठीशी उभं राहणं हे काम ठाणे वैभव करत आलेलं आहे. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत, या सर्व ज्या आमच्या कल्पना आहेत यांची संपूर्णपणे जे अधिष्ठान आपण म्हणू ते अधिष्ठान कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांनी केलेलं संपूर्णपणे जी रचना होती दैनिकाची तीच आम्ही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडीशी विकसित सुद्धा आम्ही केलेली आहे आणि आज मुंबईच्या सान्निध्यात असून सुद्धा ठाणे वैभव त्यांची दमदार वाटचाल चालू आहे. निश्चितच सुवर्णमहोत्सव वर्षात आम्ही कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांची उर्वरित स्वप्न पूर्ण करू अशी आमची आशा आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे आपल्या सर्व वाचकांचं दर्शकांचं आम्हाला या उपक्रमांमध्ये सहकार्य मिळेल ही अपेक्षा आम्ही बाळगतो. आणि ठाणे वैभवकार कैलासवासी नरेंद्र बल्लाळ यांना आम्ही आदरांजली व्यक्त करतो.